नमस्कार. दररोज आपण विविध फळे, फळभाज्या, पालेभाज्या असे वेगवेगळे अन्नपदार्थ खातो, तर काही पदार्थ आवडत नाहीत म्हणून ते खाणे टाळतो. पण हे करत असताना त्यातून आपल्याला कोणकोणते जीवनसत्व प्राप्त होतात, ते पदार्थ कशाकशात वापरले जातात हे जाणून घ्यायचा आपण कधी प्रयत्न केला आहे? चला तर आपण या कार्ड्सद्वारे अन्नपदार्थांविषयी अधिक जाणून घेऊया. इथे आपल्याकडे 24 कार्ड्स आहेत जे आपण फ्लॅश कार्ड म्हणून वापरू शकतो किंवा त्यांच्याद्वारे आपण खेळसुद्धा खेळू शकतो. चला तर पाहूया हे कार्ड्स वापरून खेळ कसा खेळायचा ते. जर खेळाडू कार्ड्सच्या मागे लिहिलेली माहिती वाचण्यास सक्षम नसतील तर त्यांच्यासाठी खेळाचे नियम असे आहेत की खेळाडूंनी दोन गट तयार करायचे व दोन्ही गटात हे फ्लॅश कार्ड समान वाटून घ्यायचे. या गटात 12 आणि या गटात 12. आता या गटातील खेळाडू या दुसऱ्या गटातील खेळाडूंना एक फ्लॅश कार्ड दाखवतील व म्हणतील हू एम आय. जर दुसऱ्या गटातील खेळाडूंनी अचूक उत्तर दिले तर त्या गटाला 5 गुण मिळतील. वापरून झालेला कार्ड प्रत्येक वेळी बाजूला ठेवायचा आहे. मग या दुसऱ्या गटातील खेळाडूंनी देखील अशीच कृती करायची आहे. शेवटी ज्या गटाची गुणसंख्या अधिक होईल तो गट विजयी घोषित केला जाईल. आता खेळाडू कार्डच्या मागे लिहिलेली माहिती वाचण्यास सक्षम असतील तर त्यांच्यासाठी खेळाचे नियम असे आहेत. या एका गटातील खेळाडू दुसऱ्या गटातील खेळाडूंना पहिल्या फ्लॅश कार्डची मागच्या बाजूला लिहिलेली माहिती त्या पदार्थाचे नाव न घेता वाचून दाखवतील व म्हणतील हू एम आय. उदाहरणार्थ जर पंकिनच्या मागची माहिती वाचायची असेल तर पहिली दोन वाक्य जशीच तशी वाचावी कारण त्या वाक्यात पंकिनचा उल्लेख नाही. मात्र तिसरं वाक्य वाचताना असं वाचावे की माय सीड्स आर अन एक्सिलेंट सोर्स ऑफ डायटरी फायबर. म्हणजे जिथे इथे पंकिन लिहिलेलं असेल तिथे गरजेनुसार माय किंवा आय एम म्हणावे. जर दुसऱ्या गटातील खेळाडूंनी अचूक उत्तर दिले तर त्यांना 5 गुण मिळतील. वापरून झालेलं कार्ड प्रत्येक वेळी बाजूला ठेवावं. असं मग दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांनी देखील अशीच कृती करायची आहे. शेवटी ज्या गटाची गुणसंख्या अधिक होईल तो गट विजय घोषित केला जाईल. यामुळे फळे किंवा पालेभाज्यांमधील पौष्टिक घटक व त्यांचे वापर कोठे कोठे होतात हे सर्वांना समजेल. अशा प्रकारे कोणत्या फळातून व भाज्यातून आपल्याला कोणकोणते पोषक घटक मिळतात हे लक्षात ठेवा व त्यांच्या आहारात योग्य प्रमाणात समावेश करा. आशा करतो की तुम्हाला खेळ आवडला असेल. पुन्हा भेटूया अशाच मजेदार खेळासह. धन्यवाद.